आश्रमाचे गेल्या वर्षीचे अकाउंट मला अद्याप बघायला नाही सापडले देशपांडे. घेतो मी एक दोन दिवसात. आणि ब्लड बँकेच्या टेक्निशियनच्या जागेचं काय झालं? पाहतो मी. आणि हे पा, अपंगांच्या संस्थेबद्दल मिनिस्टरशी बोलले आज मी सकाळी फोनवर. बर, डबा पाठवायचं का आज नानी? नको, माझी मी अरेंजमेंट करून घेईन, राणीला पाठव. हो पाठव. डॉक्टर कापासून अजिबात उतरत नाहीये. नाही नाही, तुम्ही काय काळजी करू नका, माझं चांगलं लक्ष आहे. हा, जस्ट डोंट वरी. हा, चला बा, राणी गेली काय शाळेला? सुभाषची काय केस आहे वाटतास? हो. तू बरी आहेस ना? चलतो, जरा गडबडीत आहे मी. रामू, बदाम घेऊन ये जा, राणीसाठी शिरा करायचंय. आणतो भाई सर. रजिस्टर भाई, इथं सही करा. इथे थँक यू. माझ्या आधी जेवायला बसली ना? जेवतच नाहीये. अरे खात नाही काय? पुढे वा, हा पुढे वा, पुढे वा, पुढे वा. हा नाही शांडेल. बाळ आता कशी जेवते? आणि चमचवून चमचवून शान मज. काकूचा शान मज शान पो. हा काकू बरवा आता. ये काय मोहन, किती उशीरा? काय नाही रे, डिलिव्हरीची केस आहे, सीझर करावं लागेल असं दिसतंय. तशी ट्रायल दिली आहे. जेवून घे पाहू तू, लवकर जावं लागेल तुला कदाचित परत. बरोबर, नाऊ यू कॉन्सन्ट्रेट ऑन हिम. अच्छा काय झालं? राणी चालेल, राणी तुला नको असेल तर तू जा बघू. हाती होत चाललीस कुठे ना, अशी कुठे राहील नको. झोप आली का बाळाला? झोप आली का? मग मगाशी सांगितलं होतं ना आधी जेवून घे म्हणून. नाही रडायचं राजा, नाही रडायचं. गप्प करा पाहू तिला. बहिणी तिला नको असेल तर उठू दे ना. राणी असू दे, मी घेऊन जाते. चला चला, झोप आली का बाळाला? चला चला झोप आली. नाही रे बाबा, रडायचं नाही. जाऊन काकू जवळ. चला, मायाचं जेवण राहिलं आता. जाऊ दे ना. पण नानी तिला आवडतात, काय बिघडलं त्यात? जाऊ दे.
दोघींचं फार आहे. आई काय करील असं करत असते. पोटचं असतं तर काय केलं असतं कोण जाणे. तू घे जा ना तिला, वहिनीला पाठवून दे. असू दे रे, मायाला बरं वाटत. जा ना तू. राणी काय चाललंय? गोष्ट ऐकते ग. जाऊ दे काकूला जेवायला. राहू दे, ये बघू. राणी रागवली साईवर? नाही. माया तू जाणे जेवायला, अर्धवट टाकून आलीस, जाण. जेवीन मी नंतर, आत्ताशी कुठे शांत झाली. चल मी तुला गोष्ट सांगते. मला नाही आवडत तुझी गोष्ट, मला ना काकूची गोष्ट आवडते. लाडोबा झालाय नुसता, चल लवकर. अगं राहू दे ग, झोपेल इथेच. अगं खरंच झोपू दे. गोष्ट काय ऐकायची? छान छान गोष्ट ऐकायची. आज कुठली गोष्ट ऐकायची राणीला? सांगायची. एक होता राजा. दिवसेदिवशी राजकारणात काही अर्थच उरला नाही. असं कसं म्हणतेस नाही? राजकारणी मंडळी आणि राजकारणी यात खरं म्हणजे फरक करायला हवा. राजकारण करावं जसं आहे, करणारे ठीक नाही. समण सुभाष दही घेव आणि नानी तुझ्या त्या सोशल वर्क क्षेत्रात वेगळं काय चालू? तुझ्यासाठी किती माणसं आहेत तिथं? आता आमचं डॉक्टरीचं फील्ड एक प्रकारचं सोशल वर्कच मानलं जात. तिथे काय कमी रॅकेट चालतात? सुभाष मला फार वाटतं की धाकट्या सुनबाईनं माझ्या कामात यावं. सोशल वर्कची डिग्री घेतली आहे आणि आमच्या साक्षरता वर्गात एका चांगल्या ट्रेन माणसाची गरजही आहे बघ आम्हाला. पण सुनबाईंचं मन नाही. जाऊ दे ना, तिला पटलं नाही ते काम. मी तुला किती वेळा सांगितलं की ती म्हणते तिचा स्पेशलायझेशनचा विषय वेगळा आहे. मी कोणतं स्पेशलायझेशन केलं होतं? पण केलं ना काम, चालवते ना चार पाच संस्था. मग पुढे काय होतं ग काकू? मग तो राजकुमार घोड्यावर बसून जंगलात शिकारीला गेला. मला नको बाईची गोष्ट. मला माहितीये, मग पाऊस पडतो, मग खूप अंधार पडतो, मग तो राजपुत्र हरून जातो. मला नको ती गोष्ट. नको नको. अली बाबा नको बाईच्या 40 चोरांची. नको नको. मग कुठली सांगायची बर? हा कुठली काकू? चाड्डरडचे. जेवल्यावर आमच्यात बसलीस बोललीस तर काही बिघडणार नाही. नानीला वाटतं तुझ्याशी बोलावंस. तू फार शिष्ट झालीस बघ सोशल वर्कचा कोर्स करून आल्यापासून. पूर्वी निदान तुझं कम्युनिकेशन होत तरी वहिनीशी सुद्धा तुटक वागतेस. तिला तुझ्याबद्दल प्रेम आहे. तिनं हट्ट धरला म्हणून मुंबईला जाऊन 2 वर्षाचा सोशल वर्कचा कोर्स करू शकलीस तू. मूल नाही बिचारीला, दुःखी आहे. त्यात मोहन 24 तास त्याच्या डॉक्टर कीत गुंतलेला असतो. आपण सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे. तू झोपणार नाहीस का? इतक्यात नाही. हे पा, नानीला तू तिच्या कामात मदत केलीस ना, तरी तुझी मनस्थिती जरा सुधारू शकेल. पण तू काही करतच नाही आहेस सुलू. यू आर जस्ट रॉटिंग सिटिंग हिअर एट होम. ऐक, आपण थोडे दिवस दोघंच कुठेतरी जाऊया का? तुलाही बरं वाटेल. मी मनापासून बोलतोय. आय वॉन्ट टू सी यू हॅपी. काय काय म्हणू मी यावर? थँक्यू. संसार कसा तरी होईल सुलू.
सर्वांचे होतातच. शेवटी बायकोचं शरीर मिळालं म्हणजे नवऱ्याची मोठी गरज भागते. पण सुलु ते खरं नव्हे. सुलु टॉवेल लवकर आले. काय हे सुभाष तुमचं अगदी नेहमी ये ना. काय हे सकाळी आठपा ना लवकर. सुभाष तुझे केस सध्या बरीच गाजते म्हणे. कुठली केस? ते डॉक्टरचे. आता हॉस्पिटलमध्ये कोणीतरी म्हणत होते. काय आहे ती? ते काय माझ्या अशिलानं म्हणजे डॉक्टरनं तपासणीच्या खोलीत एका लेडी पेशंटवर बलात्कार केला असा आरोप. डोंट टेल मी डॉक्टरनं लेडी पेशंटवर बलात्कार केला. तसा काही वैद्यकीय पुरावा आहे? पुरावा आहे आणि तो स्वच्छ आहे. म्हणजे बलात्कार झालाय मग तुम्ही बचाव कसं काय करणार? सरळ आहे ग. फिर्यादी स्त्रीचं स्वतःचं चारित्र्य संशयास्पद होतं हे दाखवून द्यायचं आणि ते सोपं आहे. ते कसं काय बाबा? नानी बाई दरिद्री अवस्थेतली आहे. नवरा पॅरालिसिसनं आजारी आणि गळ्यात दोन मुलं आणि यातून मी एक मजेशीर प्रकार करणार आहे. मजेशीर प्रकार काय? तू बाईच्या नंबर 2 मुलाचं वय आणि तिच्या नवऱ्याला पॅरालिसिस झाल्याचं वर्ष यातली तफावत मी मांडणार आहे. म्हणजे काय माझ्या ध्यानात नाही आलं? अगं नानी मी सांगतो. त्या बाईला नंबर 2 मुलाचा गर्भ राहिला ना तेव्हा तिच्या नवऱ्याला पॅरालिसिस झाला होता असं दाखवून दिलं ना की खलास त्या बाईचं चारित्र्य संपलं. अरे बरोबर आहे ना? पण यानं बलात्काराचा प्रकार कसा काय जातो? बिकॉज इट प्रूव्ह ती बाई वाईट चालीची होती. बलात्काराच्या वेळी तिनं प्रतिकार केल्याचा पुरावा नाही आणि अत्यंतिक गरिबी पोटी पैशाच्या आशेनं तिनं हा ओरडा केला असू शकेल. तमालय बाबा तुझी. नाही ग हो ना. वा भाई वा. हे काय हिला काय झालं? बरं वाटत नसेल.
गप्पांमधून तू निघून का गेलीस म्हणून नानी विचारत होती. हे बघा. हे काय वाचा ना. संगमवाडी महिलाश्रम सुप्रिंटेंडेंट्स पोस्ट. अच्छा तर हे तुझ्या डोक्यात होतं सकाळपासून. सुभाष मला तुमचं मत हवंय. मत काय असायचं त्यांना शक्य नाही म्हणून कळवायचं. का काय शक्य नाही म्हणून कळवायचं. मग काही शक्य आहे म्हणून कळवणं वेडी आहेस की काय. सुभाष मी थट्टा नाही करत आहे. मला खरंच हे काम घ्यायचंय. अगं पण हेपा तुला इथं अस्वस्थ वाटत. या घरात तुझ्या जोगत काही काम नाही म्हणून तू गुदमरतेस. पण यावर तोड काय. घर सोडून कुठेतरी आडगावी जाऊन भूतासारखं राहणं घरातून निघून जाणं. भूतासारखं काय काय तरी बोलताय तुम्ही. सुभाष मी राणीला माझ्या बरोबर घेऊन जाणार आहे. म्हणजे तुझ्या एकटी करता तिला या घरापासून विशेषतः वहिनीपासून दूर करणार आहेस तू. सुलू केवळ एका जॉबसाठी मला सोडून लांब जाणार तू. मलाही ते सोपं नाही हो. पण संगमवाडी इथून काही फार दूर नाही. 2-3 मैल लांब आहे. सुभाष केवळ तुमच्यामुळे मी लग्नानंतर एवढं शिकू शकले. मुंबईला गेले पहिली आले बाहेरचं मोठं जग पाहिलं. यापुढे मी अजाणतेपणानं कशी जगू. सुभाष मला याचा त्रास होतो. सुलू आपण इथंच काहीतरी शोधून काढू. शोधलं मला हवं तसं इथं काही सुद्धा नाही. खरंच नाही. समाजाने टाकलेल्या स्त्रियांच्या प्रश्नांविषयी मला पूर्वीपासून. तुझं घर टाकणार आहेस तू. नाही सुभाष. सुभाष हे बघा आपल्या घरापासून जवळ अशी ही एक संस्था आहे आणि मला हा जॉब चालून आलाय कुठलीही खटपट न करता. यापुढे कदाचित मी सुद्धा अशी संस्था इथे सुरू करू शकेन. सुभाष मी तात्पुरते घरापासून दूर जाते ते सुद्धा राणीला घेऊन. राणी इथंच राहील तिच्या शाळेचा प्रश्न आहे. पण सुभाष शाळा तिथे सुद्धा इथल्यासारखी नसेल. ठीक आहे मी एकटी जाईल. तूही जाणार नाहीयेस. आय एम सॉरी आय डिडंट मीन इट दॅट वे. हे बघ तू हट्टच करणार असेल तर प्रश्नच मिटला. पण हा तुझा किंवा माझा एकट्याचा प्रश्न नाहीये. साऱ्या घराचा प्रश्न आहे. सर्वांचं मत घ्यायला हवं. पण सुभाष त्यांना 2 काहीतरी नक्की सांगायला हवं. मी कोण ठरवणार. तुम्ही ठरवणार आहात. तू ठरवणार आहेस. मला सांग घरातलं एवढं समाजकार्य पडलेलं टाकून बाहेर जायची गरजच काय मुळी. आणि ते सुद्धा तुला आणि त्या पोरीला टाकून. नाही म्हणजे राणीला बरोबर न्यायची तिची तयारी आहे. पण मीच नाही म्हणतोय. आणि तिच्या जाण्यावर काय म्हणतोयस तू. नानी तिची बाजू आपण समजून घ्यायला हवी असं मला वाटतं. तुझ्या कामात तिचं मन रमत नाही. मुंबईला तिनं समाजकार्याची पदवी घेतली. पहिली आली तेव्हा चार चौघीसारखं मन मारून घरात बसणं हेही तिला फार काळ शक्य नाही. त्यात हा जॉब तिला चालून आलाय. विषय आवडीचा आहे. तेव्हा आपण काहीतरी करून दाखवू अशी ईर्ष्या तिला वाटते. तुला पटतं हे. तिची बाजू म्हणून पटण्यासारखं आहे.
चांगल्या घरची बाई नवऱ्याला सोडून नोकरी करायला जाते? तिला घर नकोय असं नाही नानी, काही काळापुरती ती तडजोड आहे असं तिचं म्हणणं आहे. वकिली रदबदली नको, तुला काय वाटतं? मला हे पटत. मग झालं तर, ती गेली तर माझं रे काय जाणार आहे? पण संसारात राहून एखाद्या संन्याशासारखं जगावं लागणार आहे तुला, आणि ते सुद्धा आईन उमेदीत. सुभाष, तुला हे सगळं कसं पटतं हेच मुळी कळत नाही मला. तुला काय वाटतं मोहन? वेल नानी, तिला एवढं वाटतं तर जाऊ दे ना, काय बिघडलं? अर्थात हा प्रश्न सुभाषनं सोडवायचा नाही का? तुझी माया अशी गेली असती तर तयार झाला असतास तिला पाठवायला? सांगवत नाही, बहुधा नसतो. वेल तसं ते स्वीकारणं जरा कठीणच आहे नाही का? सुभाष, नीट विचार करून निर्णय घ्या. एकच मी सांगेन, आम्ही आता जुन्या झाली. गृहिणी अर्धांगी या सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या, बोलणी खाल्ली, संशय सुद्धा पसरवण्याचा प्रयत्न केला मामंजींच्या मनात. कसोटीतून जावं लागलं तेव्हा येथवर येऊन पोचलो. माझ्या काळी कामासाठी मी घराबाहेर पडले, पण सुभाष घर सोडलं नाही. हो नानी, विचार केल्याशिवाय मी काही ठरवणार नाही. सुभाष, या मला. नाही नाही राहू दे, मला सवय करायला हवी ना आता. अरे हे काय, बेडी उठ उठ, तुला असं रडून कसं चालेल आता? काय सुभाष, थँक यू. थँक यू हे पा, मी नानीशी जे बोललो ते मला पटलंय असं नाही, मी फक्त तुझी केस प्लीड करत होतो. एवढा नामी वकील भाग्यानेच भेटतो ना, असं म्हणून फी चुकणार नाही ना? देऊ. सुलू, सुलू काय झालं? ऐकतेस? हे बघ, तुला जो त्रास होतोय तो फार खरा आहे. माझ्या स्वार्थासाठी तुझ्या प्रामाणिक दुःखाचा मी अपमान करणार नाही. तू जाऊ शकतेस, मला त्याचा फार त्रास होणार आहे, पण ते ठीक. सुभाष, अट एकच, नंतर कधी तुला हवी असलेली संधी मी दिली नाही असं तू चुकून सुद्धा म्हणता कामा नये. मला ठाऊक आहे तुझी इच्छा मान्य करून मी मूर्खपणा केला असं माझ्याबद्दल बोललं जाणार आहे, पण ते सुद्धा ठीक आहे. दुष्ट ठरण्यापेक्षा मूर्ख ठरलो तरी हरकत नाही. झोप तू. My mommy, she is my friend. This is daddy, she is my friend. Sulva, तू पेणी घालते सर? हो ठीक आहे. राणी, पेणी घालून झाले की दूध प्यायला ये. हा हो येते. हा काकू. राणी, मी काही दिवस गावाला जाणार आहे. कशासाठी? मला काम आहे. मग इथे कर ना काम. अगं ते काम इथं होणार नाही, मला गावालाच जायला हवं. मग उद्या येशील? मला पुष्कळ दिवस राहावं लागेल. मग आपण सगळेच जाऊ ना, तू, मी, बाबा, काकू. नाही राणी, मला एकटीलाच जायला हवं.
साहेब काकूकडे मुळीच हट्ट करायचा नाही आणि बाबांना त्रास नाही द्यायचा. तू जाऊ नको सांगते ना. हे बघ रोजच्या रोज शाळेला जायचं, वेळच्या वेळी दूध प्यायचं आणि बाबांच्या नाही तर काकूच्या खुशीत झोपायचं. ह्याच्याशिवाय तिला झोप येत नाही, रडायला लागली की नाईटी बाकी सगळं कपाटत आहे आणि सकाळी तिला फ्रेश ड्रेस लागतो. तुला माहितीच आहे की हा फ्रॉक अग हो आणि तिची बिरबल श्यामची आई आणि सपनीची तिन्ही पुस्तकं फाटली. तू तिला नवीन आणून देशील. हा फ्रॉक ना मी कालच तिला नवीन आणला. तू तिच्या वाढदिवसाला. मला माहिती आहे ग सगळं. तू शांत मनाने जा. त्यांना अगदी स्पष्ट कळवा की म्हणावं आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू पण बिल्डिंग फंडासाठी लागणारा पैसा तुम्हाला उभा करावा लागेल. सुलभते आले काय ग नानी? मी संध्याकाळी निघतीय. ठीक आहे, प्रकृतीला जपा, पत्र पाठवत जा मधून मधून. मग पैशासंबंधी ठीक आहे, जातो. स्पष्ट कळवा काय वाचून नको बरं. बाकी सर्व मदत आम्ही करू शकतो पण इमारत निधीसाठी लागणारा पैसा तुमचा तुम्हालाच उभा करावा लागेल. बर ठीक आहे. हो पुढे झाली का तयारी? चला निघूया. हो सामान गेलं वाटतं बाहेर. हो गाडी कुठे आहे बघून येतो. नको राहू देत, बाहेर भेटेल ना. आपण निघूया. बर अरे अरे सुलू अरे काय आहे भलतच. उठ उठ कम ऑन सुलू, असं रडायचं नाही विडायसारखं. काळजी घ्याल ना. तू सुद्धा. कोणी येईल बर लवकर ये. येईल चल जाऊया. लवकर ये. अग 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 माझ्या पाया काय पडतेस? तू शांत मनाने जा. हा इकडची काही काळजी करू नकोस. अगं राणीची काळजी मी घेईन ना. राणी कुठे बाहेर खेळते? बाहेर. चल राणी.
कारण ते तू सांग ना। काकूला त्रास नाही द्यायचा, मी लवकर येईन। महिलाश्रमात जायचंय। चला बसा टांगेत।
किती झाले? चार. हे घ्या. राम राम. चल 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 चल. काय काम आहे? ए तरी ती स्थिर समजा तरण्यात असत्यात. गेट रेस भरल्या विगे राहत यायचं नाही. पहिले रजिस्टर भरा द्या. सलाम भाई साहब. हो कमला बाई भक्ता काय आपल्या नव्या सुप्रिंट बाई साहेब आहेत. अटेंडंट खायला वर्दी द्या. चला. मी येणारीची वर्दी नव्हती. बाई साहेब तो दूध फिड गेला होता ना. चला चला तुम्ही चला. हला बाई लवकर पाय उचला. कमला बाई पहिल्या बाई हितच राहायचे बघा. नानीघर बाहेर आहे. नाश्ता आणू का? नाही नको. थोडं चाय घेणार का? स्वयंपाकघरी त्यांच्यावर तुम्ही आहात का? नाही बाई, मी इथली हेड इनमेट आहे. म्हणजे इथे राहणाऱ्यांपैकी एक. मग जरा स्वयंपाकघराच्या इन्चार्जना पाठवून द्या. बर. मी सत्यमामा बाई, स्वयंपाकघरची इन्चार्ज. काही आणू का? नाही, मला काही नको. तुम्ही जा कामाला. चला ग बायानं लवकर लवकर. चल घे पटकन. ए ना सांग ना सांग. ए पळा. ए ना सांग. पण वापरा साबण. तर ना बोल. दोन दोन दिवसाला लागतो साबण घोडव्यांना. चल घे गा. चला चल लाईनीत हो. बाई आल्या. बाई आल्या. नमस्ते. नमस्ते. नमस्कार. तुम्ही पिऊन ना. मीच की बाई डोई फोडे. बाहेर उभे आहेत त्यांना आपापल्या बराकींकडे जायला सांगा. ए बोरिनो चला, इथे थांबायचं नाही. बाई साहेबांची ऑर्डर आहे. चला बोलणं बराकीत. चला फुटा. गेल्या बाई साहेब. सकाळी मला स्टेशनवर आणायला तुम्ही गेला होता काय? हो ना बाई साहेब. नाही म्हणजे जरा चुकामुक झाली बाई साहेब. पर तुम्हाला लई शोधलं बाई साहेब. गाडी प्लॅटफॉर्मवर आली तेव्हा तुम्ही तिथे होता? हो हो बाई साहेब. नाही थोडा उशीर झाला बाई साहेब. तुम्ही स्टेशनवर नव्हतात. आलतो बाई साहेब देवाचन. जा तुम्ही.
तुझं नाव काय ग? सुनंदा हिरवे. हे बघ, एक काम कर, नोटीस लाव. आश्रमातल्या बायकांनी आपली कामं टाकून कचेरीशी घोटाळायचं नाही आणि गेटमधून गेट सोडून कुठेही जायचं नाही. बरं बाई. बाई, चेअरमन बाई आलेत. नमस्ते. कधी आज सकाळी आलात का? हो. बरं झालं, आम्ही सगळे तुमची वाटच पाहत होतो. एकट्याच आलात ना? हो, एकटीच आले. मला आता एका मीटिंगला जायचंय. म्हटलं जाण्यापूर्वी काही गोष्टींची कल्पना तुम्हाला द्यावी. ड्रायव्हर, माझा थर्मास घेऊन ये, पाणी प्यायचंय. रोजच्या रोज मला फोनवरून रिपोर्ट देत चला. प्रत्येक गोष्टीसाठी चेअरमन म्हणून माझी मंजुरी घेण्याची पद्धत आहे. मॅनेजिंग कमिटीची मीटिंग दर 3 महिन्यांनी भरत असते, ती घेण्यापूर्वी मला विचारत चला. डीएसपी आणि कलेक्टर साहेबांना त्यांच्या सोयीच्या तारखा विचारून त्याप्रमाणे मी ते ठरवते. हो, रात्री 9 नंतर फोन करा. अगदी जरुरी वाटलं तर संध्याकाळी ऑफिसेस क्लबवर. पण मला डिस्टर्ब केलेलं सहसा आवडत नाही. अरे हो, त्या उत्पला जोशी नावाच्या मुलीबद्दल स्टाफच्या बऱ्याचशा तक्रारी दिसत आहेत. येत्या मीटिंगमध्ये तिची केस तयार ठेवा. गपे कमळा बाई, ये पुकणे पुण्याच्या परवानगीला हात लावलास का? ए अंगाला नको हात लावू रांड. तूच रांड माहिती तुझ्या नवऱ्याचे आणि मुलीचे धंदे आम्हाला. तू कोणाकडे झोपायला गेली? तिला सारखी करती. काय चाललंय? मजलीस आली. कसला गोंधळ चाललाय इथं? स्वयंपाकाच्या इन्चार्ज कोण आहेत? सत्यभामा बाई. मग चाव्या तुमच्याकडे कशा आल्या? आधीच्या बाईंपासून चाव्या माझ्याकडेच आहेत. चाव्या द्या इकडं. चाव्या इकडं द्या. आजपासून चाव्या सत्यभामाबाईंकडे राहतील. समजलं? जा तुम्ही. तुमची नावं काय ग? मुक्ता गायकवाड, उत्पला जोशी, शोभा लोखंडे. तुम्ही तर काय करत होता? आमची स्वयंपाकाची पाळी होती, तांदूळ आणि गहू काढायला आलो होतो. मग ही कमळाबाई सारखं बोलत असते बाई आम्हाला. मला म्हणत होती कुळारपणी ढेरका वाढून आली. माहिती स्वतः कशी तिथल्या तांदळासारखी येते. ए चोंबळे, चुगले नको करू. कमळाबाई, मी तुम्हाला जायला सांगितलं ना? काय बोलायची ती स्वतःच्या ती छिनाल पोरीला बोल म्हणा. आधीचे सुपरेटेंडी माजून ठेवलंय, दुसरं काय उपयोगी पडायची ना त्या मदन शेठला पोरी पाठवण्यासाठी. ठीक आहे, तुम्ही आपापल्या बराकीत जा. चला चला. नमस्कार. बसा बसा, मी आले म्हणून उभं राहायचं कारण नाही. तुम्ही आपापली कामं करा. नाव काय ग तुझं? मुगी आणि भैरी आहे बाई. ती नाव कुसुम शिंदेबाई हिच. जन्मापासून ती तशीच आहे. घरी कुणी नसताना वाडीतल्या तिघा पोऱ्यांनी बलात्कार केला हिच्यावर. तेव्हापासून डोक्यावर परिणाम झाला हिच्या. काम केलं तर करते, नाहीतर बसून राहते तशीच. पायलास, ना पायलास, काळ्या काळ्या विषारी सारखा अंगावर चढतो माझ्या. आला आला, दूर करा त्याला, मारा त्याला. रेडी आहे बाई, लग्न झालं आणि वेड लग. राक्षस होता, त्याची धास्ती घेतली काय? चल ग, धास्ती घ्यायला काय झालंय? असताच पुरुष धास्ती उचलाय.
कमलाबाई मला जरा ऑफिस मध्ये येऊन भेटा. या कमलाबाई मला तुम्हाला काही विचारायचंय. मला न्हाय राहायचं हित. घरी जाणार का? मला न्हाय घर येतर नेपुरी व्यसवानं मागू टाकतील. अनुभवानं सांगते मी. औक्षाचं येळकोट करून टाकला समजा रांडण. माझ्या मुलीनं सौताच्या घरादाराला पारखी केली म्हणा किडं पडती लागायला किडं. पुरे पाहिले तुम्ही तिच्या? वय पत्ती वागली का माझ्या संग मुलीसारखी? तिच्या बाळानंतर मी कष्ट करून वाढवली आहे तिला. किती कष्ट करू मग दुसरा घरोबा केला बी तर माझ्या माग कुत्रीनं साळा चुकून सावत्र बाशी संग केला आणि मला घराबाहेर काढलं का? तर मी दोघांच्या मध्ये येते म्हणून. मला नाही घर. कमळाबाई तुमचं काय करायचं ते आपण नंतर ठरवू. पण तोपर्यंत मी तुम्हाला एक काम देणार आहे. तुम्ही माझं ऑफिस झाडायचं, माझ्या फायली व्यवस्थित ठेवायच्या आणि कुणी आलं गेलं ते मला सांगायचं. ठीक आहे मग असा बघू. नमस्कार बाई येऊ का? या बसा. आम्ही चानमल भंडारी आश्रमला आम्हीच साड्या पुरवतो. कोटेशन आणली आहेत का? ठीक आहे असू दे नंतर बघू. आम्हीच माल पुरवतो आश्रमला आज 4 वर्ष झाली. ठीक आहे बाकीच्यांची कोटेशन बघून नंतर काय ते ठरवू आम्ही. मला जरा उत्पला जोशीची फाईल आणून दे. बाई आमच्याच राबता इथं आज 4 वर्ष कापड माल साड्या आमच्याच चालतात इथं. प्रत्यक्ष दुकानात साड्या बघून नंतर काय ते ठरवी. जा तुम्ही. तुम्ही दुकानावर येत आहे? या ना या जरूर या तेवढेच आमच्या गरीबाच्या दुकानला पाय लागतील. नमस्ते. नमस्कार. Okay.
हाथ ये सावधान सत्यभामा भाजी चोर रुक्मिणी साबण चोर शिवणबाई रेशमाच्या लढी चोर वॉचमन शिदोरे पैसे खाओ ही निनावी चिठ्ठी तू का लिहिलीस उत्पला चेअरमन बाईंच्याकडे तुझ्याविषयी किती तक्रारी गेल्यात माहितीये तुला गेटमन शिवणबाई आणि सत्यमामा बाईंचं काम असे हे त्यांचं काय केलंस तू त्यांच्या सगळ्या लबाड्या ठाऊक आहेत मला म्हणूनच मी नकोय त्यांना इथं काय करतात ते आश्रमाची प्रॉपर्टी चोरतात आणि आमच्यासाठी जे येतं ते चोरून बाहेर विकतात तरीही निनावी चिठ्ठी लिहिणं ही लबाडी ठरते उत्पला आणि दुसऱ्यांची लबाडी उघडकी लांडताना तू नवी लबाडी का करतेस हा चढू नकोस आता मॅनेजिंग कमिटीच्या समोर तुझ्या वतीनं मलाच बोलायचंय किती महिन्याचं मूल आहे तुझं सहा मागच्या बाईंपेक्षा फार वेगळ्या आहात तुम्ही बाई सगळी कामं आमच्याकडनं करून घ्यायची काढून टाकलं त्यांना आश्रमातल्या मुली मदनशेठ ठाकरे पार्टीत सापडल्या चर्मनबाईंचा पण हात होता म्हणे त्यात जात उत्पला हे मी तुम्हाला अखेरची वॉर्निंग देते असं समजा यानंतर तुमच्या ताब्यातल्या मालाचं चेकिंग मी कधीही करीन सांगून ठेवते रजिस्टर मध्ये खडाखोड असलेली मला मुळीच खपणार नाही आणि सर्व नोंदी चोख रोजच्या रोज लिहिल्या गेल्या पाहिजेत समजलं चेकिंग मध्ये शिल्लक माल जर कमी आढळला तर कडक इलाज केला जाईल आणि मुलींना सांगा उद्यापासून प्रार्थना कंपल्सरी राहील
जरा इकड़े या। गणवेश कुठे आहे? धुवाय दिलाय। धुवायचा का राहिला? काय ते पाहुणे आले ते आणि घरवाली भी शीख होती बाई से। गणवेशाशिवाय तुम्ही ड्युटीवर येता? तुम्हाला लाज नाही वाटत? काढून ठेवा ते जॅकेट आणि घरी जाऊन गणवेश घालून या। जा ऑफिस मध्ये चला। मधुबर ओके ना दिली? पक्षीसी मिळाली काय? साडी नवी दिसतीये। आश्रमात राहून असले धंदे करता लाज नाही वाटत तुम्हाला? अहो जास्वंती तुम्हाला मुलीसारखी अब्दल घडेल अशी शिक्षा करणार आहे मी तुम्हाला। आणि तुम्ही पण लक्षात ठेवा, निघा इथून। चालते बा। तुला काय शिक्षा करू मी? एकदा फसून तू शहाणी झाली नाहीस, त्यासाठी तुला तुझं घर सोडावं लागलं। 2.5 वर्ष इथे आश्रमात राहूनही पुन्हा नव्यानं तेच करतेस? अगं कितीदा फसणारेस तू? तुला शिक्षा करणं मला आवडत नाही। जा। हॅलो शिला सॅमसन या। मी सुलभा महाजन बोलतीये। हा लवकर बोला, मला एका ठिकाणी लंचला जायचंय। मॅडम इथल्या जास्वंदी नावाच्या मुलीनं आश्रमाबाहेरच्या एका माणसाशी संबंध जोडल्याचं काल रात्रीच माझ्या ध्यानात आलंय, आणि यात तिला गेटमन आणि स्वयंपाकिणबाईंनी मदत केली आहे। हो पुरावा आहे। आणि मॅडम याबद्दल त्या दोघांना बक्षिसी पण मिळाली आहे। बक्षिसी जप्त करा, 10-10 रुपये दंड ठोका, शेअर वॉर्निंग द्या, मुलीला शिक्षा करा आणि 2 दिवस लॉकअपमध्ये उपाशी ठेवा। आणखी काही? इतकंच। आता रात्री 9 शिवाय मला फोन करू नका। गुड बाय। जास्वंदीचा पळून जाण्याचा मार्ग हा साफ चुकीचा आहे। तुम्ही जर अशा रीतीने इथून गेलात तर तुम्ही इथंच परत याल, हे तुमच्या लक्षात येतंय का? तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी, तुमची दुःख तुम्ही मला सांगा ना, म्हणजे आपण त्यातून काही मार्ग काढू।
फरीदा, फरीदा तुम बताओ यहाँ कैसे आई? वैसे ही बहन जी, मरद ने घर से निकाला। बाल बच्चे तो नहीं है तुम्हारे? नहीं बहन जी, मैं मेरे मरद की चौथी औरत थी। बहुत सारे घने लंबे बाल थे मेरे। मरद बोला, तेरे बालों पे लोग फिदा होते हैं, तेरा चाल चलन ठीक नहीं। मारने लगे, बहुत मार खाया, सारे बाल काट दिए बहन जी। और जब जान से ही मारने लगे तो मैं घर से भाग गई। अगर मैं तुम्हारे माँ बाप को खत लिखूं तो तुम वापस जाना चाहोगी? वो गरीब हैं, मेरे बाप को ना बहन जी बहुत सारे बच्चे हैं। बाप बोला, तू उनको मर गई, जा कुएं में कूद जा, अब यही मेरा घर है। चंपा, तू सोलापुर कड़ची नगर? वही बाई, सांगली ची मार वस्ती वरली बगा, डाला टीवी ने मेला, 8 वर्षाच पोर उरावर टाकून मोल मजुरी करत होते। माणिकराव जाधवाच्या शेतावर कामाला होते बघा, रहिमान त्याच्या ट्रकचा ड्रायव्हर होता। मजुरी लय कमी मिळती बघ रहिमान, भागत नाही तेवढ्यावर। पैसे दे की रे जरा। कारखाने की निवडणूक आई आहे, मालिक बोलता है औरत लोग चाहिए, पार्टी करने की है दारू की, एक टाइम का 30 रुपया, काम गंदा है पर पैसा मिलेगा। मैं बोल दूं क्या मालिक से? वाढलेलं पोट घेऊन आले बघा इथं। चला जेवायला चला। बाई नमस्ते। बाई नमस्ते। बाई तुम्हाला फुलं खूप आवडतात ना? म्हणून आणले आहेत। छान आहेत। कशी आहेस तू? बाई माझ्या पोटात ना काहीतरी आल्यासारखं होतंय। अगं असं होतं बाई, तुम्हाला किती मुलं आहेत? मला ना एक मुलगी आहे। काय नाव तिचं? राणी। तिचा एखादं फोटो आहे तुमच्या जवळ? आहे ना, मला दाखवता? दाखवते हा, चल। आणि तुझ्यासारख्या त्या दोन वेण्या शाळेत मला लोक चक्क बावळट म्हणायचे। काहीतरीच काय बाई? अगं खरंच, तुमच्याकडे बघून असं वाटत नाही। ये तुला माझं घर पण बघायचं होतं ना? हा हे बघ घर। हे बघ, ही राणी, राणीचे वडील, हे तिचे काका काकू आणि हे तिची आजी। आता एकच सौदा करू बाई, भाव पटून टाका। या आशा आहेत का अजून? तुम्ही तर भारी विचार करते बाई, आश्रमच्या जेवावर इतके लोक पैसा कमवते, आम्ही 2 पैसे कमले तुमचा काय बिघडला? पैसा तुमचा स्वतःचा तर नाही शेठजी? सार्वजनिक संस्था म्हणजे खरं तर तुम्ही कमी पैसे घ्यायला पाहिजेत। हे अजून दाखवा बाई। असं दे ना फुल ना फुलाची पाकळी। काय बघा ना, आश्रम म्हणजे काय पैसे खाण्याचं साधन आहे शी। हा छान मुलगा आहे चंपा। हा मग काय नाव ठेवायचं ठरवलं तुम्ही? नाही मी नाही ठेवणार, तुम्ही ठेवा बरं। चला सांगा। काय जसिने भाषेत दुसरी नावं सुचत नाहीत का तुम्हाला? मी ठेवू?
अल्ली सुहास मारा तने मागे तुम्ही जरा थांबा बघू तुम्ही असं करा तुम्ही मागच्या बाजूने जा आणि तिला घेऊन घेऊ नये पण जरा जातो जा लवकर जा रुक्मिणीबाई तुम्ही हॉस्पिटलला फोन करून गाडी मागून घ्या जा प्रिय सुभाष आज काहीही झालं तरी पत्र लिहायचंच असं ठरवून लिहायला बसले इथे सर्व आनंद आहे मी आनंदात आहे राणी कशी आहे माझी आठवण या आपल्या आश्रमाच्या नव्या सुप्रिंटेंडेंट श्रीमती सुलभा महाजन नमस्कार टाटा इन्स्टिट्यूटच्या गोल्ड मेडलिस्ट आहेत आपल्या मॅनेजिंग कमिटीच्या मेंबर्सची तुमची ओळख करून देते ही तुमची पहिलीच मीटिंग आहे हे श्रीयुत तिरोडकर पत्रकार आहेत साप्ताहिक चालवतात श्रीयुत वाळिंबे आमच्या कन्याशाळेचे मुख्याध्यापक सामाजिक कार्यकर्ते पलीकडे बसलेले श्रीयुत बाबा बडकस निवृत्त वकील आहेत आणि अनेक वर्ष आमच्या आश्रमाच्या कमिटीचे मेंबर आहेत या श्रीमती आनंदीबाई नवरे लेखिका आहेत आणि या सौ शकुंतलाबाई सावंत माजी आमदारांच्या पत्नी शॅल वी स्टार्ट मिसेस महाजन वी आर ऑलरेडी लेट इज एनीवन एल्स कमिंग कलेक्टर समाज कल्याण अधिकारी आणि डीएसपी त्यांच्या कामामुळे येऊ शकणार नाहीत असं त्यांनी कळवलं नेहमीप्रमाणे काय वाळिंबे पहिली केस बोलवा नाव काय हिचं सुभद्रा रामप्रसाद नाही मी सुभद्रा शिवचरण रामप्रसाद नावाची स्टे ऑर्डर दिसते रामप्रसाद हिचा नवरा त्याचं नाव लावायची हिची इच्छा नाही अस्मिता अॅडल्ट्री सौभाग्य पतिता असं हिला म्हणताय नाही का अहो काय म्हणते ही नवऱ्याचं नाव लावणार नाही म्हणते केस फाईल वाचा सुभद्रा रामप्रसाद मूळ बिहारची पती बीजवर त्याला दोन मोठी मुलं आहेत सुभद्रा
जबरदस्तीच्या लग्नानंतर तरुण शिवचरण बरोबर पळाली. वडील आणि पतीने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना पकडलं आणि शिवचरणवर खटला भरण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी सुभद्राला आश्रमात आणलं. ती इथे आली तेव्हा गरोदर होती. आता तिला एक मुलगी आहे, वय 6 महिने. तिनं तिच्या नवऱ्याकडे जायला पाहिजे, प्रश्नच नाही. नाही, मी नाही जाऊंगी, मैं उससे नफरत करती हूँ. क्यों? वो मेरे लायक नहीं है, बूढ़ा है, गंदा है. बूढ़ा है क्या? देवलांच्या शारदेची आठवण झाली नाही अगदी. हिला हिच्या मुलीसकट सांभाळायला हिचा नवरा तयार आहे का? वो लाख संभालेगा लेकिन मैं नहीं जाऊंगी. उस बंदर के घर तो कभी नहीं जाऊंगी. फिर किसके घर रहोगी? भाई साहब ने नागपुर को बड़े साहब को खत लिखा है. शिवचरण आएगा, मुझे ले जाएगा. काय म्हणते? हो, मी नागपूरच्या होम इन्स्पेक्टरना पत्र लिहिलं होतं, पण आज सकाळीच त्यांचं उत्तर आलंय की शिवचरणने दुसऱ्याच बाईशी लग्न केलंय. क्या मतलब? सुभद्रा, शिवचरण ने दूसरी औरत के साथ शादी कर ली है. नहीं, ये नहीं हो सकता, नहीं हो सकता. हिला हिच्या नवऱ्याकडे परत जावंच लागेल. पत्र पाठवून बोलून घ्या त्याला. पुढची केस. गावस्करचा 98 त्रिफळा भरोशाच्या म्हशीला. तेच ते. सुभद्रा, कोठी मी वापस जाओ. नहीं, नहीं हो सकता. सुभद्रा, कोठी में वापस जाओ. नहीं. सुभद्रा, मेरी बात सुनो, मैं अभी आती हूँ. चला आता पुडला. मैं भाई जी को बोल दूंगी. हाँ, सुभद्रा, भाई जी, भाई जी, अब कुछ करो भाई जी, मैं उसके पास नहीं जाना चाहती. भाई जी, भाई जी, भाई जी, आप खुद से बोलो. भाई जी, भाई जी, मैं नहीं जाना चाहती, मैं नहीं जाना चाहती. मुझे मत भाई जी, छोड़ दो मुझे. मैं बस जा लूंगी, मैं उसके पास नहीं जाऊंगी, मैं नहीं जाऊंगी. पुढची केस कुमारी मातीची, उत्पला जोशी. हिचं पुनर्वसन करावं लागेल. इथल्या स्टाफच्या खूप तक्रारी आहेत हिच्याबद्दल. ही एका पांढरपेशा डॉक्टरची मुलगी आहे. हिची मुलगी 8 महिन्याची. आश्रमात येऊन ही प्रसूत झाली. हिचे वडील आता हिला स्वीकारायला तयार आहेत, पण तिनं आपली मुलगी स्वतःपासून तोडली पाहिजे अशी त्यांची अट आहे, आणि त्यासाठी त्यांनी 500 रुपये पाठवले. तिला वडिलांच्या ताब्यात द्या. मुलीला आपण एखाद्या अनाथ बालकाश्रमात ठेवूया. ठीक आहे, पण आपल्या मुलीलाही स्वतःपासून तोडायला मुळीच तयार होणार नाही. तयार नाही म्हणजे काय? तसा तिचा आग्रहच असेल तर तिच्या पायावर उभारायची संधी आपण तिला दिली पाहिजे, आणि नोकरी मिळेपर्यंत तिची जबाबदारी आश्रमाने घ्यायला काहीच हरकत नाही. मिसेस महाजन, आपल्या आश्रमाच्या बजेटची कल्पना आहे ना तुम्हाला? ज्यांची व्यवस्था लागत असेल अशांना आश्रमात उगाच पोसत बसणं आपल्याला अजिबात परवडणार नाही. हे पहा कुमारी उत्पला जोशी, तुमची मातृत्वाची भावना आम्हाला समजू शकते, पण तुमचे मूल पापाचं फळ आहे, ते दूर करायलाच हवं. त्याशिवाय हा समाज तुमचा स्वीकार करणार नाही. पुढे मागं तुमचं लग्न व्हायचं असेल काय? मी माझ्या मुलीला सोडणार नाही आणि माझ्या वडिलांकडे जाणार नाही. मग पाठवा तिला ज्याचं मूल असेल त्याच्याकडे. तो कशाला पत्करील? मी माझ्या मुलीसकट आश्रम सोडून जायला तयार आहे. मला मोकळी करा. ठीक आहे, तू स्वखुशीनं आश्रम सोडून जातेस असं लिहून दे म्हणजे झालं. मिसेस महाजन, तिच्या वडिलांनी पाठवलेले 500 रुपये तिला परत करा, उपयोगी येतील. तसंच आश्रमातर्फे तिला एक साडी आणि ब्लाऊज द्या. मला नको येते, मला माझी फक्त मुलगी हवी. बाई, येते. चला, इट्स 5:30, वी मस्ट डिस्पर्स. माझ्यासाठी आहे तेवढा पाठवूया. संपली मीटिंग, टीएर येत आहेत. बोला. मला जायचंय डोळ्यांच्या डॉक्टरकडे, मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे ना. पुढे मोर्चा आहे महिलांचा. बाईजी, बाईजी, क्या सचमुच मुझे उस निकम्मे के घर जाना पड़ेगा? सचमुच शिवचरण ने शादी कर ली? हाँ सुभद्रा,
जेवणार? आणि तुम्ही कसे आहात? हॅलो, हा सासूबाई, हॅलो 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 माया, राणीला सांग. हो मी बरी आहे. राणीला सांग. आश्रम काय बाई, फोन लागत नाही. महिलाश्रम कोण बोलतय? कोण? नव्या बाई का? कोण नव्या बाई? सुप्रिंटेंडंट. हो बोलतीये. तुम्ही कोण? मी आमदार बने बोलतोय. बने एमएलए स्पीकिंग. ऐकू येत का? ओ बाई, गाडी पाठवून दिले. एक बऱ्यापैकी नवी पोरगी पाठवा वाड्यावर. काय पाठवून देईन पहाटेपर्यंत आश्रमाकडे. कसे कमळाबाई, ऑफिस बंद करा. काय बाई? ऑफिस बंद करा. गेटमन, 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 सुगंधा, चंपा, मंगला,
वाटाळा करून ठेवलंय बघा. बाई चला लवकर चला बाई. कोणी आहे का आतमध्ये? कोण आहे? काय काम आहे? नमस्कार. राम राम. बोला. जरा गेट उघडता का? गाडी आणायची आहे. नाही नाही, चेअरमन बाई शिवाय कोणाची बी गाडी आत सोडायची नाही. ऑर्डर आहे. असं थांबा, रजिस्टर भरल्या बी राहत एंट्री नाही. निवा नाव गाव पत्या कुणाला भेटायचे? बाईना म्हणावं सुभाषराव आले. ते काय असेल ते तुमचं तुम्ही बघून घ्या. रजिस्टर भरल्या बिगर देवाला बी आतमध्ये यायची आठवण नाही. बाई साहेबाचा हुकूम आहे. थांबा. सुभाष, तुम्ही असे अचानक? मला काही पत्र फोन? म्हंटल अचानक येऊन तुला सरप्राईज द्यावं, पण गेट पाशी एका अनाथ बाई सारखं ताटकळत उभं राहावं लागलं मला. आय एम सॉरी, पण मी जरा कामात होते आणि रजिस्टरच बघितलं नाही. आणि मला काय माहिती तुम्ही इतके अचानक याल म्हणून. राणील नाही आणलं? त्याची परीक्षा होती ना, त्यामुळे. बरी आहे ना ती? चांगली आहे. नाही नाही म्हणजे चला ना, आज चला. म्हणजे गाडी सोडती ना? हो सोडती. नक्की? हो नक्की. मग ये ना. नाही मी जाते, तुम्ही या. अगं केसेस इतक्या होत्या, मग मी तरी काय करणार. बाई चहा. तू दे ना. नमस्ते सर. नमस्ते. फार हुशार मुलगी आहे. अच्छा? फार चांगला नाहीये ना? नाही ठीक आहे, इथं आणखीन कसा मिळायचा. सुभाष अजून सोडली नाही. तू राहतेस कुठे? चला ना दाखवते. आधी आश्रम बघाल? नाही म्हणजे येताना जेवढा पाहिला तिथे पुरे. उरलेला उद्या पाहूया ना. चल. नमस्ते. चला बरं पळा. काय?
नमस्ते। अगं काय मागे मागे साहेब इथे राहणारे 4-5 दिवस, चला पळा कामाला। काय ग, सिनेमातल्या नटासारखी अवस्था करून टाकली। या हा माझा महाल। तुम्ही येणार असं माहिती असत तर मी त्याला जरा सजवलं असत। नाही नाही चालेल, जागा हा तसा बिन महत्वाचा मुद्दा आहे, जागेकरता थोडा चालू। फारच वाढलेस सुभाष। काय झालं ग साहेबांना जेवण काय आवडतं? सुभाष मुली विचारतात तुम्ही जेवणार काय म्हणून। प्राप्त परिस्थितीत स्वच्छ हाताने केलेलं काहीही चालेल म्हणावं। आपण नेहमी करतो ना तेच। सुभाष अहो त्यांना मनापासून आनंद झालाय तुम्ही आल्याचा। केवढी उत्सुकता होती माहितीये माझा नवरा बघायची। भागली की अजून बाकी आहे असं काय करता? तुम्हाला माहितीये इथे सगळ्या आयुष्याचे फासे उलटे पडलेले दुर्दैवी। पण आम्हाला का त्याचा त्रास? सुभाष सॉरी सुलू, माझ्याकडे तुझ्यासारखी सामाजिक दृष्टी नाही कबूल आहे, पण मी जसा कुणाच्या अधेमध्ये नसतो तसं कुणी माझ्या अधेमध्ये येऊ नये ही माझी छोटीशी अपेक्षा आहे। पण मी तुला सांगतो कुणाच्याही दुःखाबद्दल आदर आहे मला। चुलू चायला सारखं कुणीतरी पाहिल्यासारखं वाटत। अरे असतेच का? खरं सांगतो सारखं कुणीतरी भिंतीतनं दारातनं डोकावल्यासारखं वाटत। मी एक सांगू, कार आहे चालत बाहेर कुठेतरी फिरायला जा, येतेस? चल ना। चला। पण हे बघ तुझे हे मास्तरणीचे कपडे जरा बदल। काय सुभाष चलूयात का? 6 वाजले, आश्रमात जेवायची वेळ झाली। चल चला ना। चल ना। चल मंगला काय झालं? बघा पासून फार त्रास होतोय। फार दुखतंय का? मला सोडून जाऊ नका। सुभाष तुम्ही आम्हाला प्लीज हॉस्पिटल मध्ये सोडता, मला कदाचित थांबावं लागेल, तुम्ही परत या वाटलं तर। सावकाश थोडस आहे, अगदी 5 मिनिटात पोहोचू। बाई तिला नीट धरा। चला आ
मिसेस महाजन काय झालं डॉक्टर? नॅचरल डिलिव्हरी अशक्य आहे, तेव्हा सीझरीन करावं लागेल. पण मुलगी फार अशक्त आहे, तेव्हा नातेवाईकांना बोलवून घेतलेलं बरं. मी अटेंडंटना पाठवलंय, पण एवढ्यात कोणी यायची शक्यता नाही. सीझरलाही वेळ लावून चालणार नाही, तेव्हा जबाबदार पालक या नात्यानं तुम्हीच सही द्याल का? हो देईल. बरं, मी सिस्टरना फॉर्म घेऊन पाठवतो. भयंकर. मिसेस महाजन, ब्लीडिंग खूप झालं तिला आणि या लहान गावात तिच्या ग्रुपचं ब्लड मिळू नाही शकलं. एनिवे लेट अस ट्राय. डॉक्टर कुलकर्णी. पण डॉक्टर, काय झालं? आता नका विचार. छान.
राणील सांगा आणि माया भाऊजी सासूबाईंना पण सांगा. बर स्वतःची काळजी घ्या. बाय. बाई 4-5 दिवस अनार होते ना साहेब. काम निघाल्यामुळे अचानक जावं लागलं त्यांना. अरे हे काय हे बघ सुशीला, कमिटीच्या मंजुरीशिवाय स्वतःच्या जबाबदारीवर मी हे सगळं केलंय. तेव्हा चांगली राहा, पुन्हा चुकू नकोस. तुम्ही सुद्धा सांभाळून राहा, तिचं जुनं आयुष्य तिला विसरायला लावा. हो बाई. सांभाळून जा. मला हे अजिबात पसंत नाही. हे सगळं इरेग्युलर आहे. मला कल्पना आहे मॅडम, पण तिला नवा आयुष्य सुरू करायची संधी मिळाली आणि तिला ती द्यावी असं मी माझ्या अधिकारात ठरवलं. काय सांगू नका मला तुम्ही, पण तिचं आधी लग्न झालेलं आहे. ते टेक्निकली खरंय, पण मॅडम तिचा नवरा शंढ आहे. कसाही असेल, पहिला नवरा जिवंत असताना तिला दुसऱ्या इसमाबरोबर पाठवणं चूक आहे. पण ती तिच्या जबाबदारीने गेलीये आणि ज्या माणसाबरोबर ती गेली तो तिचा पूर्वीचा प्रियकर आहे. काय झालं तर उद्या आश्रमाचं नाव जाईल. ही सार्वजनिक संस्था आहे, आपण कॉम्प्लिकेशन टाळलेल्या बऱ्या. हे बघा, कुठलेही महत्वाचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ नका.
पण मॅडम आश्रमातल्या स्त्रियांपेक्षा आश्रम मोठा नाही हो. एकंदरीत कमिटीला याची गंभीर दखल घ्यावी लागेल असं दिसतंय. तुम्ही इथे येऊन गेलेला बरेच दिवस झाले. माझी 5-6 पत्र तुम्हाला मिळाली असतीलच, पण तुम्ही कोणीच काही लिहिले नाहीत. असो, तुम्हाला माहितीये सध्या 5 मुली शिक्षिकेचा कोर्स करतात आणि 7 मुली नर्सिंगचा. सुभाष, मला वाटतं मला जे काही करायचंय, ज्यासाठी मी इथे आलीये, ज्यासाठी तुम्ही मला येऊ दिलं, ते सगळं खूप आकाराला येतंय खरंच. आणि अरे हो सुभाष, मुलीने चैत्रगौरी साजरी करतात, नक्कीच काहीतरी धमाल असणार.
नाचती फळं कुठली? शी हे काय वागलंय का काय? तू चला का चला आता यांना करा शिक्षा. सोडा आणून टाका आश्रमातनं. सोडा त्यांना. काय केलं यांनी? करू नाही ते केलं. आज नाही चालूच होत. आज सापडल्या. गळा ठेवूनच होतो आम्ही आणि मगाशी पाहिलं तर दोघेही विचारत नाही. गच्चीत अंधारात दोघींचं आपलं चाललं होतं. पुरुषाचं आणि बाईचं चालतं ते. चांगल्या चपलीन दोघी ना हा बाई ते असल्या नको आमच्यात. शेणगाल्या शेण तोंडात. बाय आहेत का कोण आहेत? पुरे बरोबरी. मी पाहते आता काय ते. सर्वांनी आपापल्या बराकीत परत जा. परत जा म्हणते ना. तुम्हाला काही म्हणायचंय? यांना ऑफिसमध्ये घेऊन जा. अलभ्य लाभ अलभ्य लाभ. इकडे कुठे येणे गेलं? बसा ना बसा. हे पाहिलं का काय बागू? चहा सरबत. हे पाहिलं का तुम्ही आश्रमातल्या लेस्बियन प्रकरणाविषयी गौप्यस्फोट? हा म्हणजे समलिंगी संभोगाबद्दल. हो आम्ही छापली ती बातमी. अहो आश्रमाच्या मॅनेजिंग कमिटीचे तुम्ही मेंबर आहात ना? होय ना. मग तर तरीही तुम्ही आश्रमाबद्दल ही अशी बातमी छापता? अवश्य. पत्रकारितेची निष्ठा आमची ती. ज्या आमच्या संबंधीची सत्य बातमी आम्ही नक्की छापू. अहो पण छापण्याआधी निदान मला विचारलं असतं. गौप्यस्फोट कसला? तीच तर खरी गंमत आहे. काय झालं ग? आम्हाला तुमच्याशी काय बोलायचंय? चला ऑफिस मध्ये. नको आम्ही इथंच बोलतो. काय आहे? त्या दोघी नकोयत आम्हाला आश्रमात. का नकोत? कारण त्या वाईट आहेत. बच्चालीच आहेत. एकतर त्या राहतील नाहीतर आम्ही राहू. हे कुणी ठरवलं? आश्रम कोण चालवतं? ते काय का असणार? आमचा सबूत म्हणजे दगडावरली रेख. बाहेरचे लोक तुमच्याविषयी काय बोलतात माहितीये ना तुम्हाला? त्यांना सुद्धा तुम्ही वाईट आणि बत्सालीच्या वाटता. ते कुठे आम्हाला त्यांच्यात राहू देतात? म्हणून तुम्ही त्या दोघींना तुमच्यात राहू देणार नाही? मग ते कुठे जातील? कुठे का जायना, मरू देत. मी जर त्यांना इथं ठेवून घेतलं तर तुम्ही कुठे जाल? त्यांनाही जायला दुसरी जागा नाही. बाकी त्यांचं काय करायचं ते मी नंतर ठरवीन. पण त्या इथंच राहतील. दे मस्ट गो. मला दुसरं तिसरं काही समजत नाही. त्यांना दुसऱ्या आश्रमात पाठवून द्या. पण त्यांना हा प्रश्न सोडवला असं कसं होईल? आश्रमात येणाऱ्या मुली कोणत्या ना कोणत्या अनिष्ट गोष्टींचा बळी असतातच. इथे निर्दोष सद्गुण संपन्न असं कोण येणार? मॅडम आय अश्युअर यू सायकॅट्रिक ट्रीटमेंटने त्या मुली नक्कीच सुधारू शकतील. मी दुसरं काहीही सुचवू शकते पण हे नाही. दे मस्ट गो. असं रोग्याच्या बद्दल डॉक्टर किंवा नर्स म्हणू शकेल? त्यांना शरीराचे मनाचे सगळेच आजार सारखे म्हणावे लागतात. पण आपण व्हॉट आर यू डिफेंडिंग मिसेस महाजन? तुमच्यासारखी कुलीन घराण्यातील स्त्री आणि मी डिफेंड काहीच करत नाहीये मॅडम. मी फक्त आपली भूमिका काय असावी ते बघते. आणि मला असं वाटतं की बाई नजीब ना आश्रमापर्यंत पोहोचून ये.
थैंक यू मैडम. हो आश्रमातल्या साड्या दोघींच्या अंगावर मुंबईच्या झोपडपट्टीतल्या दोघी. ठीक आहे, तुम्ही पाठवून द्या कॉन्स्टेबल झगडे ना, मी फोटो काढून ठेवते. जा तुम्ही. हिरवे आणि जंगम विरुद्ध तुम्ही हे मुद्दामून युद्ध मांडलेले आहेत, मला संशय होताच. आणि ही जास्वंदी न बोलून शहाणी असणारी तुझ्या बरोबर आहे. माझं उगीच नाव आहे, मी काय केलं? अपराध कबूल कर सुगंधा. चुकून झालं बाई. चुकून नाही मुद्दाम. तुझं आणि जास्वंदीचं हे सगळं ठरलेलं होतं आणि ह्या सगळ्या मुलींनी ते बघितलेलं आहे, पण कुणीही काही बोलणार नाही, कारण तुम्ही दादागिरी करून बसत बसवलेलं आहे सगळ्यांवर. त्या सगळ्या फिटा तुम्हाला. बघा बाई, काहीतरीच आश्रमात वचक फक्त संचालिकेचाच राहिला पाहिजे. ही मधली सगळी दादागिरी मोडून काढणार आहे मी. शिक्षा म्हणून जास्वंदी आणि सुगंधा आश्रमातली सगळी उष्टी खरकटी भांडी आज धुतील आणि कुणीही त्यांच्या मदतीला जाता कामा नये. समजलं? काय मिळालं तुम्हाला पळून जाऊ? आम्हाला नाही राहायचं तर काय आहे तर राहावं असं. तुझं काय म्हणणं आहे? ते म्हणाले दिल्लीला जाऊ, मुंबईला जाऊ. यांना लॉकअप मध्ये ठेवा, तुम्ही जा.
घेऊन घ्या. साफ करा आणि त्यांना दुसरं जेवण आणून द्या. आम्हाला लोक घेतलं जेवण, आम्ही पाणी सुद्धा पिलं नाही. आम्ही नाही राहणार इथं. मंडळी, आपल्या आश्रमाच्या सुप्रिंटेंडेंट सौ महाजन यांच्यावरती ठेवलेल्या आरोपांपैकी काही महत्वाचे आरोप. लॉकअपमध्ये जाळून घेऊन आत्महत्या करणाऱ्या दोन मुलींच्या मृत्यूची संपूर्ण जबाबदारी. विधानसभेत या घटनेची चर्चा होऊन आश्रमावर प्रचंड टीका होणे. एका मुलीचा पहिला नवरा हयात असताना तिचे दुसऱ्याशी लग्न लावल्यामुळे आश्रमाच्या कामकाजाची झालेली बदनामी. माननीय आमदारांशी फोनवर उद्दामपणाची आणि अरेरावीची भाषा वापरणे. व्यापारी वर्गाचे आश्रमाशी असलेले चांगले संबंध बिघडवणे आणि आधुनिक समाज शिक्षणाच्या नावाखाली हट्टीपणानं पुनर्वसनाचे नवे प्रयोग करणे. चकास, एकदम अचूक आणि नेमकं. नाही नाही, अंतर्गत शिस्त हवीच. आज सकाळीच मला मुंबईहून सचिवालयातून फोन आला होता. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सरकारनं वनमॅन कमिशन नेमलंय. एक दोन दिवसातच चौकशीला सुरुवात होईल. प्रिय सुभाष, तुमचं पत्र मिळालं. झाल्या प्रकारात काही मदत हवी आहे का असं तुम्ही विचारलं. जे घडून ते घडलं
पण माझा विश्वास माझ्या सच्चेपणावर आहे. काळजी करू नका सुलभा. चेअरमन बाईंनी दिलंय. राहून घेणार ना बाई? राम राम, मी आमदार बने बोलतोय. अहो काय होऊन राहिलं तिकडे तुमच्या आश्रमाकडे? अहो आम्हाला इकडे विधानसभेत जवाब द्यायला लागतोय. वाचलं का नाही तुम्ही पुण्या मुंबईच्या पेपरात? मग काय ठरवलं? जावा निघूनित ना गाशा गुंडाळून. हो बाई, गाव तसं फार वाईट आहे. झाल्या प्रकरणानंतर आश्रम बी जाळाला कमी करणार नाहीत लोक. लोक नक्की आश्रमावर येणार बघा. अहो तुम्ही नसलात तर आश्रम तरी वाचल. मग मला आता असं सांगा, तुम्ही घर सोडून विशेषतः संसार सोडून या आडगावच्या संस्थेत सुपरिटेंडंट म्हणून का आलात? म्हणजे काही वैयक्तिक समस्या वगैरे होती का? प्रश्न फार व्यक्तिगत वाटत असेल तर सोडून देऊ. माझ्या संसारात मी तशी ठीक होते, म्हणजे मला आर्थिक गरजही नव्हती. पण माझ्या सासरी माझ्यासाठी असं निश्चित स्थान नव्हतं. मला फार निष्क्रिय वाटत होतं आणि ही संधी चालून आली. मी ती एका अट्टहासानं धरली. एकतर माझी समाजशास्त्रातली पदवी होती आणि दुसरं म्हणजे मुळातच आपल्या समाजातल्या बायकांचे प्रश्न, बायकांची आयुष्य, त्यांचं जगणं याविषयी मला एक प्रकारची आस्था होती. आणि मला असं वाटतं की या कामाचं आणि माझं नातं आहे. इथं जॉईन झाल्यावर तुम्हाला दिसलं ते चित्र तुमच्या कल्पनेपेक्षा काही वेगळं होतं. हो, या प्रकारची संस्था इतक्या वाईट पद्धतीने चालत असेल असं मला वाटलं नव्हतं. ही संस्था म्हणजे एका विशिष्ट वर्गातल्या माणसांसाठी निरनिराळ्या अर्थानं कुरळ झालं होतं. आपल्याला ठाऊक नसेल किंवा कदाचित असेलही, इथून बाहेर प्रतिष्ठितांना मुली पुरवल्या जात.
तुम्ही बोला, मी ऐकतोय. हे सर्व सुधारायचं असं मी ठरवलं, पण माझ्या असं लक्षात येत गेलं की हे सुधारणं शक्य नाही, कारण आश्रमाच्या या जगाचे धागे दोरे बाहेरच्या मोठ्या जगाशी गुंतलेले आहेत, आणि ते बाहेरचं मोठं जग माझ्या संपूर्ण कक्षेबाहेरचं आहे. उदाहरणार्थ या आश्रमाची मॅनेजिंग कमिटी, या आश्रमातल्या बायकांची बाहेरची जग, या आश्रमावर दबाव आणणाऱ्या लहान मोठ्या शक्ती, या सगळ्यांच्या सोयीच्या दृष्टीने हा आश्रम म्हणजे केवळ एक बंदीशाळा राहणं जरुरी आहे. ज्यांना बाहेर थराने त्यांना इथं भरा, ज्यांची बाहेर अडचण होते त्यांना इथं कोंडा, जे प्रश्न बाहेर नको ते इथे टाका. जणू काही अशा प्रकारच्या संस्था बाहेरच्या प्रतिष्ठित समाजाचा उकिरडा, आणि या उकिरड्यावरची घाण भरून बाहेर लागली की ती अजून कुठसरी फेका. म्हणजे इथल्या माणसांना काय वाटतं हा प्रश्नच नाही, फक्त आपल्या सोयीसाठी त्यांची तात्पुरती विल्हेवाट लावा आणि विसरून जा. यालाच बहुधा इथल्या माणसांचं पुनर्वसन असं म्हणतात. तुम्ही ऐकताय ना? मी न्यायदेवतेसारखा दिसतोय म्हणून माझं संपूर्ण लक्ष आहे. तुम्ही बोला, बोला ना. गुलाब बकुळाला या कोंडवाड्या बाहेरचं, या उकिरड्या बाहेरचं एक मुक्त जग बघायचं होतं. मिळेल त्या वाटेनं त्या पळत सुटल्या. त्यांना इथं परत पकडून आणलं. बकुळा काय म्हणाली ती माहिती? काय इथं राहण्यासारखं. थुंकली होती ती इथल्या जिण्यावर. गुलाब म्हणाली होती त्या लोकांनी तिला सांगितलं तुला दिल्ली दाखव, मुंबई दाखव. त्यांनी बघितली होती ती फक्त झोपडपट्टी, दुर्गंधी घाण. त्यांना ओढ होती एका सुंदर जगण्याची. आणि आम्ही त्यांना परत या कोंडवाड्यात डांबून ठेवलं आणि बजावलं की तुम्हाला इथंच दोन पायांच्या गुरासारखं राहिलं पाहिजे. त्यांच्या लेखीत मी त्यांची स्वप्न नाकारणारी कोणीतरी होते. मी त्यांचे जेलर होते, त्यांचे रखवालदार होते. त्यांना शक्य असतं ना तर त्यांनी मला जाळलं असतं. ही संस्था जाळली असती, इथल्या उंच दगडी भिंती जाळल्या असत्या, पण त्यांना ते शक्य नव्हतं ना, म्हणून त्यांनी स्वतःला जाळून घेतलं. अशी किती आयुष्य सांगू मी तुम्हाला. हे कोंबारे कुणाचा उद्धार करणार आहेत? कुठली फुलं फुलणार आहेत या उकिरड्यावर? मिसेस महाजन, तुमच्या म्हणण्याचा अर्थ अशा संस्था असूच नाहीत. संस्था असाव्यात, पण चुका केलेल्यांना, आणि कोण चुका करत नाही, सुधारण्याची संधी मिळेल अशा. माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेऊन तुम्ही नाही त्याला सुधारू शकत. प्राप्त परिस्थितीत हे फार रोमॅन्टिक होते असं नाही तुम्हाला वाटत? मग प्राप्त परिस्थितीच बदलली पाहिजे. मी खचणार नाही, मी माझे प्रयत्न करीत राहील, इथे नाही तर दुसरीकडे, पण मी खचणार नाही. थँक्यू मिसेस महाजन. हॅलो चेअरमॅन बाईंना द्या जरा, क्लबवर गेलेत. त्यांना एक निरोप द्या. मी सुलभा महाजन बोलतेय, हो आश्रमाच्या बाई. त्यांना सांगा की मी उद्या सकाळी घरी जाते आणि राजीनाम्याचं पत्र उद्या सकाळी मिळेल. नाही एवढंच. काय काम आहे? कोण आहे का? अरे सुल्फा, एक आहे की कशी आली? कशी आहे? बरी आहे ना. ए द्रुपदा, ही बॅग आत नाही. तू कशी आहेस? मी ठीक आहे ग, चल ना आते. राणी कुठे? राणी बाहेर खेळते, चल ना. अगं आत तरी चल. तू थांब, मी चहा पाठवून देते. कोण आले माया?
गडबड कसली? नानी सुल्फा आली. Better of dishes, better of feet. The milkman who whistle his way to the street. Peter of sparrow, cheerful and steady. Mother was Rani! इकड़ ये? ए वेड़ ये ना? Rani? आईने काय काय आणलं राणीसाठी? काय काय आणलंय दाखव ना मला. मी येताना खूप गडबडीत होते ना, आपण संध्याकाळी जाऊन घेऊन येऊ. हा राणी. अगं राणी थांब ना जरा बेटा, ऐक तरी माझं. अगं असं रागून पळायचं नाही, थांब. वहिनीनं फोन केला होता, तू आलीस म्हणून. आहेस ना एखाद दिवस तरी? खाली ड्रिंक्स घेता का? अधून मधून घेतो, फार काम पडलं म्हणजे जरा रिलॅक्स वाटत. जेवणार ना? नाही मी खावणार भूक नाही. राणी भेटली का? हो. मध्ये जरा आजारी होती. हो कळलं मला माझ्याकडून. तुझं काम कसं चाललंय? सोडलं मी. कळलं नाही मला. नोकरी सोडली मी. का? आता नको, मग बोलू आपण याबद्दल. म्हणजे परत जाणार नाहीयेस तू? शाण माझं बाळ. झोप. सुलू ऐकतेस का? मला तुला काही सांगायचं आहे. तू अरे हो, तुझ्या त्या वन मॅन कमिशनचं काय झालं? माझ्यावर कुठलेच आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत, मीच राजीनामा दिला.
जरा तू नव्हतीस तेवढ्या काळात इथं काही गोष्टी झाल्या. होऊ दे. नाही नाही, त्यातली एक तुला कळणं महत्वाचं आहे. मी एकटा होतो, तू जवळ नव्हतीस, असावीस म्हणून काही उपयोग नव्हता. गरज फक्त माझी एकट्याचीच असल्यासारखी होती. एक बाई माझ्या आयुष्यात आली. आय मीन नथिंग सिरियस, नथिंग आय मीन इमोशनल, फक्त तेवढ्या गरजेपुरती. तुला हवा असेल तर तिचा तपशील मी देऊ शकतो, पण त्याचा काही फायदा नाही. सुलू, तुझी गरज मी समजून घेतली, माझी तू समजू शकशील अशी मला खात्री वाटते. तितकी समंजस आहेस तू. आता तू परत आलीस म्हणून तिचे माझे संबंध तोडणं मला तरी अवघड आहे, अशक्यच आहे. सुलू, त्यानं आपलं नातं डिस्टर्ब व्हायलाच हवं असं नाही. तू इथंही राहू शकतेस, आपण आपण पूर्वीसारखेच असू शकतो. फक्त तुला मनानं एक छोटीशी तडजोड करायला हवी, इतकंच. मी ती केलेली आहे आणि मला खात्री आहे तू ती करशील. निदान त्याला आता पर्याय नाही. हे काय, कुठे निघाली आहेस? वेळेपणा करू नकोस, तू कुठेही जात नाही आहेस. कुठे जाणार आहेस तू? माहित नाही. हे बघ, नवं ऍडव्हेंचर करू नकोस, पुन्हा परत यावं लागेल. माझं ऐक, सवयीनं त्रास कमी होईल. सगळे चहाला वाट पाहत असतील, मी तयार होतो, तूही ये. What does little body say in the nest that we pop there? Let me fly, said little body mother, let me fly away. Then she slips a little longer till the little limbs are strong. So she rests a little longer, then she flies away. अरे वंडरफुल, सगळी कविता पाठ झाली रे, सगळी पाठ. Let me fly, said little baby mother, let me fly away. Baby rest a little longer till the little limbs are stronger. So she rests a little longer, then she flies away.